पर्यावरण, समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन यातील विस्मयकारक माहिती जी ठरणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट. जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. प्लस्टीनवरनं राजकारण रंगत असतानाच मुंबईमध्ये मात्र हिजाबबंदी वादात ठरते. मुंबईतल्या एका कॉलेजमधल्या हिजाबबंदीचा वाद मुंबई हायकोर्टात पोहोचलाय. विद्यार्थिनींनी हिजाबबंदी विरोधात याचिका देखील केली, मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळली. वाद नेमका का सुरू झाला, कोर्टानं याचिका का फेटाळली, सगळी उत्तरं या रिपोर्टमध्ये बघा. हिजाबबंदीचा वाद हायकोर्टात. मुंबईमधील कॉलेजमध्ये हिजाब बंदी. विद्यार्थिनींची याचिका कोर्टाने फेटाळली. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजने ड्रेस कोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली आहे. हिजाब बंदीला 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता, मात्र याचिकेतील आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं. कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. 24 घंटों में से अगर उनको हमारा ड्रेस कोड कॉलेज के अंदर अगर वो उनको मतलब कि मानना पड़े तो उसमें हर्जी क्या है. बाकी के दिन जो है 150 दिन उनको छुट्टियां वगैरह जो है वो मनाने के लिए और 5 घंटे के बाद जो चाहे वो आजादी कॉलेज के बाहर लेने के लिए उनको फ्रीडम है. नेमका कॉलेज आणि याचिकाकर्त्यांमध्ये कोर्टात काय युक्तिवाद झालाय पाहूया ग्राफिक्स मधून. हिजाब बंदीवर कॉलेजचा युक्तिवाद. चेंबूरच्या ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी, एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेज कडून हिजाबवर बंदी. एक समान ड्रेस कोड साठी हिजाबवर बंदी लागू करण्याचा निर्णय कॉलेजने घेतलाय. यात मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे. तर महाविद्यालयानं घालून दिलेला नियम हा आमच्या धर्माचं पालन करण्याच्या अधिकाराचं, गोपनीयतेच्या अधिकाराचं आणि निवडीच्या अधिकाराचं उल्लंघन करतो. तसंच हा नियम विकृत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. मात्र मुंबई हायकोर्टाने कॉलेजने घातलेली हिजाब बंदी योग्यच असल्याचा निकाल देत विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली. कर्नाटकात अशाच पद्धतीत हिजाब बंदीचा वाद उफाळला होता. कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना फार काही जुनी नाही. कुणी कुठे काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग झाला. मात्र आपण जेव्हा एखाद्या संस्थेचा भाग होतो, ड्रेस कोड शाळेच्या शिस्तीचा भाग असल्याचं स्पष्ट आहे. सर्वधर्म समभाव या उक्तीनुसार सर्वांना समान ड्रेस कोड असणं हे न्यायालयाला देखील मान्य असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.